हॅरी सिक्वेरा हे राहतात गोव्याला. गोव्याला यांच्याकडून राम अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल यांनी 232 एकर जागा खरेदी केली होती आणि त्यांच्या मुलीच्या सासऱ्याची 60 गुंठे आणि त्यांची 40 गुंठे अशी जागा खरेदी केलेली होती आणि त्या खरेदी एकत त्यांनी करून दिलं. त्यात काहीतरी तुटी आढळल्या, त्यांचा नंतर वाद झाला. एक 4 ते 5 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या शिवाजीनगर कोर्टातनं 156 ची ऑर्डर करून त्या माणसाला गोव्यावरनं कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या पोलिसांना त्यांनी हाताशी धरलं. हाताशी धरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केला कोरेगाव पार्क पोलिसच्या पोलिसांची. 2 पोलीस आणि झेंडे म्हणून यांचा एक बदूक, झेंडे म्हणून यांचा वकील आणि 2 गाड्यांमध्ये पुणे शहरातले ते नामचीन गुंडे, त्या गुंडांना घेऊन हे गोव्याला गेले आणि गोव्याला घेऊन जाऊन त्या माणसाला तिथनं घेऊन आले आणि तिथं आणून कोरेगाव पार्क पोलिसांना त्याच्याकडनं जे काही डॉक्युमेंट ते बाकी राहिले होते ते सगळे करून घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या माणसाला जेलमध्ये टाकलं आणि 15 दिवसात त्या माणसाचा जेलमध्ये तो मृत्युमुखी पावला. तो मृत्युमुखी पावला का मारले गेले त्याला आतमध्ये जेलमध्ये आज ताकद तेही कळलेलं नाही. म्हणजे अगरवाल फॅमिली सगळी गुन्हेगार प्रवृत्तीची, यांनी असे अजून गुन्हे केलेले. पोलिसांनी जर आव्हान केलं ना की कुणाकुणाला यांच्यापासून त्रास आहे, कुणाकुणाला यांच्यापासून धोका आहे, किती लोक या कमिशनर ऑफिसला येतील बघा यांच्या विरुद्ध तक्रारी द्यायला. विशाल अगरवाल आणि सुरेंद्र कुमार अगरवाल यांचा याच्याही काही संबंध आहे? तेही त्यावेळेस एकत्र, ते एकत्र असतील, संपूर्ण कंपनी एकत्र होती, आता नंतर वेगळे झाले. ते तुमच्या तक्रारीत त्याचा उल्लेख आहे का? नाही, त्यांच्या तक्रारीत नाही, माझ्या तक्रारीमध्ये फक्त रामकुमार अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल यांचाच उल्लेख. कोण हे? ह्याचे भाऊ आहेत, सुरेंद्र कुमार कुमारचे छोटे भाऊ. सुरेंद्र कुमार सख्खे भाऊ. सुरेंद्र कुमार अगरवालचे छोटे भाऊ दोघही.